चांगला भारू. हॅलो, तर वडवली टीम बारावा खेळाडू येऊ देत. मॅचला सुरुवात या ठिकाणी आपण नक्की करणार आहोत. तर वडवली टीम बारावा खेळाडू या ठिकाणी देखील आता आलाय. पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच एनएचवाडी विरुद्ध नवीन वडवली. पहिला षटक वडवली टीम कडून गोलंदाज साहिल पहिला बॉल गुडलेन स्पॉट समोरून उडवला. या ठिकाणी अगदी पहिलाच बॉल हा डॉट पाहायला मिळतोय स्ट्राईक वरती. नक्कीच भीमा यांना पण पाहता आणि त्यानंतर नॉन स्ट्राईक एंड वरती स्वप्नील. नक्कीच या ठिकाणी हा चेंडू पाहिला तर हा देखील अगदी पहिला डॉट आला होता, परंतु त्यानंतर हा व्हाईट बॉल एक अवांतर धाव पाहायला मिळते. अतिरिक्त धावेनं संघाची धावत संख्येला सुरुवात होते. शेवटचा बॉल या षटकातील गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती साहिल. शॉट अपलेन पूल केलाय, फटका चांगला अगदी मैदानाच्या आत. खेळाडू बनले प्रेक्षक, बॉल सीमारेषा बाहेर. षटकार षटक क्रमांक पहिल्या ठिकाणी समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना एनएचओडी टीमची टोटल जाऊन पोहोचले 15 धाव फलकावरती.
नक्कीच तब्बल 4 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्यात. लेझी क्रिकेट म्हणावं लागेल वडवडे टीम कडून. बॉल पकडायचं होते परंतु या ठिकाणी पाहिलेलं नक्की स्किड झाले. त्यानंतर पुन्हा एकदा बॉल आपण पाहिलं हातातून निसटला. त्यानंतर तब्बल 4 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्यात. दुसरा पण पाहतोय श्री यांचा नक्कीच या षटकात विकेटने कमबॅक केला. जो भीमा मैदानाच्या आक्रमकता दाखवत होता त्याला मात्र मैदानाच्या बाहेरचा जाणारा रस्ता नक्कीच दाखवला रनआउटच्या माध्यमातून. मदतीने 29 धावा दाव फलकावरती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक 3 गोलंदाज बॉलिंग मार्क वरती गोलंदाज कोण आहे बॉलर गोलंदाज शेखर यांना पाहता षटक क्रमांक 3 घेऊन आलेत. स्ट्राईक वरती आपण पाहता सुनील. इथे हा बॉल हातातून निसटला अगदी लेगस्टिकच्या बाहेर परंतु या ठिकाणी इष्टरक्षक देखील भेट परंतु डीप मध्ये आपण पाहता प्रोटेक्शन आहे नक्कीच. पंच वाईट की नो. यस नो बॉल नो प्लस 2 टब्बल 3 धावा धाव फुलकावरती ऍड. तीन धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 32 32 धावा. गुडलेन स्पॉटचा हा बॉल आपण पाहिला तर अगदी टप्पल्यानंतर ऑफस्टिकच्या दिशेने जाणार आपण पाहिला परंतु त्यानंतर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल फुलटॉस बॉल मिस्टामिंग स्ट्रोक झेलची संधी परंतु नो मॅन्स लँड मध्ये हा बॉल ट्रॅव्हल झालाय. तत्पूर्वी आपण पाहिलं तर पुन्हा 2 धावा. एक शॉर्ट रन पुन्हा एकदा या ठिकाणी अगदी आपण पाहू शकता आलांडो कापिटे ड्राईव्ह केलाय. एक धावतर कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न करायचा होता परंतु नकार येतोय तो म्हणजे सुनील कडनं. नक्कीच सुनील आणि अनिल हे 2 खेळाडू सध्या तरी डावाला सावरत आहेत. अनिलचा विचार केला तर आतापर्यंत एकाही बॉल तर खेळला नाहीये.
या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत शेखरने चांगली गोलंदाजी केली. अगदी पहिला बॉल नो फेकला परंतु त्यानंतर कमबॅक केलाय सुरेख कमबॅक. छोटा प्लेन हुक केलाय अगदी डीप पर्यंत आता फाईन लेगला खेळाडू होते त्यांना हे बीट करून बॉल चालला सरळ बाउंड्रींच्या बाहेर चौकार. हॅलो 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 तीन वर्ष समाप्तीनंतर 40 धावा फलकावरती अजूनही शेवटचा एक षटक शिल्लक आहे. आजच्या दिवसातील हायएस्ट स्कोर मागच्या मॅचमध्ये आपण पाहिला तब्बल 56 धावा आणि 56 धावा संघाचा टार्गेट. मात्र आजच्या दिवसात कोणता संघ मोडेल नक्की दोन्ही वाली टीम या संघानं तब्बल 56 धावा बनवल्या गेल्यात. आजच्या दिवसातील तोच स्कोर मात्र हाय मानला जाईल परंतु त्यापेक्षा जास्त धावा या मॅचमध्ये बनल्या जातील का पाहूयात. शेवटचे 6 चेंडू शॉर्ट ऑफ बॉल हुक केला फटका चांगला आहे गॅप मध्ये ढकललाय आउट फील्ड फास्ट आहे बॉल थांबणार नाहीये. दोन सूत्रक्षकामध्ये दरी होती त्या दरीतन बॉल सीमाच्या बाहेर 4 रन. पहिल्याच बॉल वरती चौकार आलाय चौकाराच्या मदतीने 44 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. अनिल ना गोलंदाज अनिल यांच्या पहिल्याच बॉल वरती चौकार आलाय आणि त्याच दरम्यान स्पर्धेचे आयोजक आकाश सवार यांचं आगमन. फुल टॉस फटका हा देखील चांगलाय फ्लॅट फटका पाहायला मिळतोय अगदी लॉंग लेगच्या बाउंड्रींच्या बाहेर अगदी सहजासहजी मैदानाच्या आत. मात्र सुनीलचा बॅट बदना फटका पाहायला मिळतोय षटकार. षटकाराच्या मदतीने 50 धावा पाहायला मिळतात. संघाचा अर्धशतक मैदानाच्या आत पाहायला मिळतोय या षटकाराने. परंतु या ठिकाणी नक्कीच त्रिफळ मात्र उद्ध्वस्त केलाय फलंदाज बाद. सुनील बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज निलेश शॉर्ट ऑफ लेन फटका चांगला एक्स्ट्रा कबरच्या दिशेने गॅप मधून बॉल सीमाच्या बाहेर चौकार.
चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती म्हणजे 54 धावा. शॉट आपले पूल करण्याचा प्रयत्न, परंतु इथे आपण पाहिलं तर नक्कीच हा डॉट बॉल असा वाटलं होतं की 56 जास्त बनल्या जातील, परंतु या ठिकाणी हा शेवटचा बॉल डॉट आलाय आणि पहिलं सत्र देखील या ठिकाणी समाप्त. तब्बल 54 धावा दा फलकावर त्याने 55 धावा संख्येचा टार्गेट मात्र नवीन वडवली या टीम समोर उभा केलाय येण्याचे बडे संघानं. 24 बॉल आणि 55 धावा संख्येची गरज. मात्र सुरुवात पहिल्या सत्रात तब्बल 54 धावा कुठल्या गेल्या आणि 55 धावा संख्येचा टार्गेट चेस करण्यासाठी आपण पाहू शकता वडवली टीमचे अनिल आणि श्री पहिला षटक येण्याच्या वेळी टीम कडून अर्जुन गेम ऑन दोन्ही टीमला देऊयात या मॅच साठी लाख लाख शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड बेस्ट ऑफ लक. पहिलाच बॉल फुल टॉस होता, परंतु या ठिकाणी खोदून करण्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु अगदी पाहिलं तर वेग भन्नाट होतं, बॅट अँड बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. पहिलाच बॉल डॉट आलाय, अगदी पहिल्या सत्रात ज्या प्रकारे पहिला चेंडू डॉट आला होता अगदी तशाच प्रकारे हा देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय, परंतु इथे दुसरा हे चेंडू डॉट आलाय. सुरुवात दिनच्या षटकांमध्ये सध्या तरी आपण पाहू शकता वडवली टीमला
दबाव मध्ये ठेवण्याचं काम एनएचओडी करते, कारण की आपल्याकडे असलेला एक चांगला हत्यार अर्थात चांगला गोलंदाज या ठिकाणी वापरून घेत आहेत. अर्जुन चांगली गोलंदाजी करतोय, लगातार दोन बॉल बीट केले फलंदाजाला. इथे हा देखील चेंडू डॉट होता, परंतु शेवटच्या क्षणाला पाहिलं तर यष्टीरक्षक यांच्याकडनं चुका झाल्या. लॉंग स्टॉपला देखील आपण पाहत आहेत खरा फिल्डिंग. गोलंदाजाने केलेली मेहनत, त्या मेहनतीवरती पाणी पिरण्याचं काम या ठिकाणी यष्टीरक्षकानं केलं. एक चूक आणि चार धावा. बाईच्या स्वरूपामध्ये या चार धावा मिळतील बॅटिंग करत असताना वडवली टीमला. 55 धावा संख्येचा टार्गेट या ठिकाणी चेस करायचा आहे. शॉर्ट ऑफ लेन बॉल पुल करण्याचा प्रयत्न, करून त्या ठिकाणी फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल. एक धाव कंप्लीट, दुसरी ही धाव कंप्लीट होते, तिसराचा प्रयत्न, तिसरी ही कंप्लीट, चौथी होईल का परिस्थितीनं निर्माण आहे. परंतु दोन्ही खेळाडू एकमेकांना पाहतायत, यस नो वेटचा कॉल करतायत, परंतु शेवटच्या क्षणाला नो आलाय आणि इथनं दोन्ही खेळाडू मात्र थांबले. तीन धावांवरती, तीन धाव संख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले 7 या धाव फलकावरती. माध्यमात या ठिकाणी एक धाव कंप्लीट होते, टीमची टोटल 8 धावा. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा धाव फलकावरती, अजूनही या ठिकाणी 44 अजूनही 44 धाव संख्येची गरज.
शेवटचे दोन षटक 12 चेंडू आणि अजून आहे 33 धावसंख्येची गरज. इथून पाहिलं तर नक्की अजूनही मैदानाच्या आत श्री आणि अनिल आहेत, जे दोन्ही सलामीवीर. दोघांमध्ये क्षमता आहे धावा बनवण्याची, नक्कीच धावा बनल्या जातील, बनवायला पाहिजेत. 12 चेंडू 33 धावसंख्येची गरज. मातला सुरुवात षटक क्रमांक 3 गोलंदाज भीमा. शॉक लेन खोदून काढला, फटका चांगला, वॉट अ शॉट. ऑफ साइडला खेळा जातो, परंतु हा चेंडू ऑफ साइडला लंगावच्या डोक्यावर, असं वाटलं होतं की पाहू कुठे, परंतु शेवटच्या क्षणाला आमचे देखील नजर बॉलवरती आली आणि त्यात नंतर हा चेंडू लंगावच्या डोक्यावर बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. फलंदाज अनिलच्या बॅट मधनं हा षटकार आलाय, तब्बल 33 गरज होती. एक षटकार तर आलाय, सुरुवातीच्या चेंडूवरती गोलंदाजावरती दबाव ठेवणं महत्वाचं आहे. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला या ठिकाणी, मिड विकेटच्या रिजन मध्ये खेळाडू उपलब्ध नक्कीच या ठिकाणी उपस्थित आहे, परंतु दोन धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. एखादा मोठा फटका तर नंतर सिंगल डबल आल्या तर नक्कीच गोलंदाजावरती दबाव बनतो, आणि तो दबाव खऱ्या अर्थानं बनवला मागच्या दोन बॉलवरती अनिलने. 10 चेंडू 25 ची गरज. धावसंख्येचा जर विचार केला तर 30 धावा अजूनही 25 बनवायच्या आहेत. नक्कीच या मॅचला मजा येणार, कारण की अजूनही दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आत सज्ज आहेत. षटक क्रमांक 3 आहे. प्रमुख जे दोन गोलंदाज असतात ते वापरले गेलेत, आता मात्र येणारे गोलंदाजांवरती नक्कीच थोडस दडपण असेलच, परंतु दडपणातन जो चांगली कामगिरी करेल नक्कीच तो चर्चेत असतो. परंतु इथन येण्याच्या वेळी टीम साठी कोणता गोलंदाज हा चर्चेत येणार, हा देखील फटका चांगला, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर फटका फसलाय, स्वतः गोलंदाज झेल खाली, फलंदाज बाद कमबॅक करण्याचं काम या ठिकाणी भीमा करत असताना फलंदाज या ठिकाणी पाहिलं तर अनिल बॅक टू दी पवेलियन. तर यानंतर आम्ही विनंती करू सोनिवली सी टीम, सोनिवली टीम, तदनंतर डोनेवाडी आणि आंबेशिव या चारही संघांना विनंती असेल आपण आपल्या मुख्य व्यासपीठासमोर यायचा आहे. सेकंड राऊंडसाठी ड्रॉ केला जाईल, ड्रॉमध्ये नक्कीच 1, 2, 3, 4 आणि 1 चिठ्ठीमध्ये बाय लिहिलंय. तर चारही कॅप्टनना विनंती असेल आपण लगेचच यायचं आहे. चिठ्ठ्याप्रमाणे 1-2 ची मॅच होईल, त्यानंतर 3-4 ची ही सेकंड मॅच होईल आणि एका चिठ्ठीमध्ये बाय लिहिलंय. ज्या टीमच्या कॅप्टनकडे बाय टीमची चिठ्ठी असेल तो थेट तिसऱ्या फेरीमध्ये जाईल, हे नक्कीच
तुम्हाला माहितीच असेल तर पुन्हा एकदा मी विनंती करू की चारही कॅप्टन आपण लगेचच आपल्या व्यासपीठासमोर यायचं आहे. दोनवडी टीम अंबेशिव सोनिवली सी आणि सोनिवली. गुड लेन्स पर टॅप केला, फटका चांगला आहे, खेळाडू उपस्थित. मिड ऑनला परंतु त्या ठिकाणी मिस स्पीड, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग. दुसऱ्याचा कॉल, रनची संधी, परंतु या ठिकाणी दोन धावा कंप्लीट करत असताना श्री आणि शेखर. षटक क्रमांक 33 या ठिकाणी समाप्त झालं. या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती षटकार आला होता, दुसऱ्या बॉलवरती दोन धावा आल्या होत्या, अशा वाटलं होतं की चांगल्या धावा येतील, परंतु तदनंतर भीमानं या षटकात कमबॅक केलं. आता समीकरण बदललं गेलं, येणारे 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 21 धावसंख्येची गरज. शिबेचे 6 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज. स्ट्राइक वरती शेखर. गुड लेग स्पॉट, अगदी ऑन साइड ला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल, पहिलाच बॉल डॉट आला. आता मात्र फलंदाजावरती पूर्णपणे दबाव आलाय. 5 बॉल मध्ये 4 उतुंग षटकार खेचावे लागतील मैदानाच्या आत. हा बॉल सोडून दिलाय, माहिती आहे ऑफस्टिकच्या बाहेर, एक खराब चेंडू आणि अगदी पंचांचा इशारा, व्हाइट बॉल आलाय. आता मात्र 5 बॉल मध्ये 20 धाबा बनवायच्या, 35 धाबा बनल्या गेल्यात, परंतु 55 टार्गेट चेस करायचा आहे. अजूनही 20 धाबा बनवायच्यात 5 बॉल मध्ये. फटका चांगला आहे, गॅप मध्ये ढकला, परंतु डीप मध्ये खेळाडू उपस्थित होते. शेवटच्या मुवमेंटला या ठिकाणी पाहिलं तर फिल्डिंग करत असताना कुठेतरी आपण पाहिलं तर जजमेंट चुकीचा, आणि तदनंतर 4 धावा. प्रत्येक मोठा फटका आता मात्र येण्याच्या वेळी टीमला देखील प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतो. आणि त्याच दरम्यान आमचे प्रमुख पाहुणे रॉकी भाई यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम. नक्कीच दुपारपासून या ठिकाणी आमच्यापर्यंत ते उपस्थित होते, परंतु तांत्रिक अडचणीमुळे नक्कीच त्यांचं नाव आम्ही तुमच्यापर्यंत पुकारले नाही, परंतु आता त्यांचे आणि आमची भेट झाली. खूप बरं वाटलं. नक्कीच मागच्याच आठवड्यामध्ये इंस्टाग्रामवरती 10K अर्थात 10,000 फॉलोअर त्यांचे कंप्लीट झाले. नक्कीच पुन्हा एकदा तुम्हाला आम्ही अभिनंदन देतोय. शॉर्ट ऑफ लेन बॉल, इथे आपण पाहू शकता थोडस वेग कमी केलं आणि तदनंतर शेखर यांना आपण पाहिलं तर बीट केलंय. डॉट बॉल आलाय, 3 बॉल आणि 16 धावा संख्येची गरज. 2 षटकार, 1 चौकाराची गरज. ऑन साइड ला पुल केलाय, फटका चांगलाय आणि या बॉल वरती चौकार आला. आता मात्र उर्वरित 2 बॉल आणि 2 षटकारांची गरज आहे. 2 बॉल, 12 धावा संख्येची गरज. शेखर यांच्याकडे अनुभव तर भरपूर आहे, परंतु तो आता अनुभव या मॅच मध्ये पणाला लावावा लागेल. 2 बॉल, 12 धावा संख्येची गरज. वडवली टीम जर का 2 बॉल मध्ये 2 षटकात ठोकले तर नक्की सामना जिंकणार, परंतु इथं येण्याच्या वेळी टीमला आणि गोलंदाज सुनेलला 1 बॉल डॉट फेकावा लागेल, किंवा एखादी तरी धाव सिंगल चौकार जरी आला तरी चालेल. इथे हा बॉल, पंचांचा इशारा, वाईड ऑफस्टिकच्या बाहेर, गोलंदाजावरती दबाव, परंतु या ठिकाणी नक्कीच मी तर म्हणेन फलंदाजाने नक्कीच अजूनही मॅच सोडली नाहीये. 2 बॉल, 11 ची गरज. कंपल्सरी चेसिंग. इथे हा बॉल योग्य आहे पंचांचं म्हणणे, आणि इथे आपण पाहू शकता सामन्यावरती पकड निर्माण केले ते म्हणजे येण्याच्या वेळी टीमने. 1 बॉल, 11 ची गरज. व्हाइट बॉल,
आणि हा देखील डॉट सामना जिंकलाय. एनएच वडे टीमने अभिनंदन, परंतु हार्ड लक. नवीन वडवली टीम नक्की चांगला खेळ तुमचा राहिला मैदानाच्या आत. नक्कीच पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा. तर नुकताच सामना जिंकला एनएचओडी टीमने अभिनंदन. तर एनएचओडी टीमचे कॅप्टन आणि विनंती असेल आपण सुद्धा या समोर लगेचच. आंबेशिव टीम, डोनेवडी टीम, सोनिवली सी